महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभला आहे आणि भाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जिवंत आहे. पनवेल मीडिया प्रेस क्लबने पत्रकार दिनाचं औचित्य साधून कोरोनाच्या संकटात समाजाला साथ देणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार केला. कर्तृत्ववानांचा सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती जपण्याचं काम पनवेल मीडिया प्रेस क्लबने केलं आहे, असे उद्गार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या काळात ज्या लोकांनी काम केलं, त्या लोकांना खरं म्हणजे खरोखर एक देव दैवतांसारखं आज त्या ठिकाणी समाजात मानलं जात. याचं कारण आपण बघितलं, समाजातील दोन प्रवृत्ती आपण त्या ठिकाणी पाहिल्या. ज्या वेळेला कोरोनाचं संकट एकदम पीक पिरियडवर होत, त्यावेळेला एका बाजूला माणुसकीचा गैरवर असणारी आपण लोक पण बघितली, माणुसकी पण बघितली, जी माणुसकी ज्यांचा सत्कार केला, मग त्या ठिकाणी स्मशानामध्ये प्रेताला हात लावण्याचं धाडस कोण करू शकेल. एका बाजूला नातेवाईक घरात त्या ठिकाणी प्रेतावर जात नाही, दर्शनाला जात नाही, त्याच वेळेला दुसरा माणूस त्या ठिकाणी स्मशानामध्ये त्या प्रेताची विल्हेवाट लावतो. ह्या दोन प्रवृत्ती आपल्याला त्या ठिकाणी बघता आल्या. आणि मग हा त्या ठिकाणचा स्मशान भूमीतला माझा माणूस असेल, त्या ठिकाणी अहोरात्र करणारे डॉक्टर्स असतील, काम करणारे डॉक्टर्स असतील, सफाई कामगार त्या ठिकाणी असतील, नर्सेस असतील, माझे पोलीस बांधव असतील, आणि पत्रकार सुद्धा. आणि ज्या पद्धतीने धाडसानं कोरोनाच्या काळामध्ये काम केलं, त्यांचे ऋण हे समाज कधीच विसरणार नाही. कारण संकटाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकांना आधार देण्याची आवश्यकता होती, दिलासा देण्याची आवश्यकता होती, आणि ते काम या समाजातल्या घटकांनी केलं. याचा गौरव अशा प्रकारे झालाच पाहिजे, आणि तो गौरव पनवेल मीडिया प्रेस क्लबने केल्याबद्दल मनापासून अंतकरणापासून त्यांना धन्यवाद. पनवेलमधील सुरुची हॉटेलच्या सभागृहात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या संकटकाळात समाजातील गरजूंना मदत केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, काँग्रेस नेते महेंद्र घरत, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश कोळी आदी उपस्थित होते. पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दरेकर यांनी सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करताना सध्याच्या पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याचे मत व्यक्त केले. पत्रकार सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करतात, त्यामुळे पत्रकारांना ताकद देऊन पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे उपस्थितांना केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते, मात्र तो केवळ आरसा न राहता समाजाला दिशा देण्याचं कार्य पत्रकार करीत आहेत. पत्रकारांनी टाकलेल्या चांगल्या पावलावर पाऊल टाकत समाजाने कर्तृत्वाला सलाम या कार्यक्रमाचे अनुकरण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. सगळ्यात आधी आपण पत्रकार दिन साजरा करतोय. पत्रकार दिन जरी आपण साजरा करत असलो तरी आजचा पत्रकार मात्र दिन राहिलेला नाही, उलट समाजच पत्रकारांच्या प्रती बऱ्याच वेळेला लीन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इतकी ताकद आजच्या काळामध्ये पत्रकारांनी कमावलेली आहे हे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. समाजाच्या वेगवेगळ्या घडामोडींचा आरसा अशा पद्धतीनं पत्रकारांचं आपण किंवा पत्रकारिता क्षेत्राचं आपण वर्णन सातत्यानं करत आलेलो आहे, आणि मला खरोखर मनापासून आनंद आहे की इथे उपस्थित असणारे सर्व पत्रकारिता क्षेत्रातले सहकारी आहेत. गेल्या काही वर्षांच्या सहवासामध्ये मला निश्चितपणानं खात्री आपल्या सर्वांविषयी आहे की पनवेलच्या जडणघडणीशी निगडीत असलेला कुठलाही विषय असू द्या, पनवेलच्या विकासाच्या वाटचालीमध्ये असलेला कुठलाही धोंडा असू द्या, तो दूर करण्यामध्ये राजकीय क्षेत्रामधले लोकप्रतिनिधी हे जितके आग्रही असतात तितकेच पत्रकार मंडळी देखील आग्रही असतात. म्हणजे आपण ज्याला आरसा असं म्हणतो तो आरसा केवळ प्रतिबिंब दाखवतो, पण केवळ प्रतिबिंब दाखवून आपल्याला थांबून चालणार नाही, तर त्याही पेक्षा राजकीय जी शक्ती आहे त्यांनी काय भूमिका घ्यायची आवश्यकता आहे, समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज कशाची आवश्यकता आहे हे पनवेलच्या पत्रकारांनी सातत्यानं दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा माझ्यासारखे आपल्या एका तरुण सहकार्याला निश्चितपणानं अभिमान आहे. मी आपल्या सर्व पत्रकार मंडळींचं, गणेशजी आपल्या सर्व सहकार्यांचं मनापासून त्याबद्दल अभिनंदन देखील करू इच्छितो.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्तृत्ववानांचा सत्कार करत असताना तुम्ही समाजात केलेल्या कामामुळे आपण सगळे मिळून कोरोनावर मात करू शकलो. नागरिकांनी प्रत्येकाची जबाबदारी ओळखून प्रत्येकानं काम केलं, प्रत्येकाने सुरक्षितता बाळगल्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात कोरोनावर मात करू शकलो असे सांगितले. या कार्यक्रमात पनवेल महापालिकेच्या स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्था, डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर नागनाथ यमपल्ले, डॉक्टर साजिद खान, डॉक्टर आरिफ दाखवे, डॉक्टर अरुणा पोहरे, दीपक सिंग, श्री भगवती साई संस्थान, सचिन धुंद्रेकर, शिवसहाय्य संस्था पनवेल, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, एकता सामाजिक संस्था आदींचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पनवेल प्रेस क्लबनं, पनवेल मीडिया प्रेस क्लबनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे मी त्याला धन्यवाद देणार. मी पाहिलंय गेले 8-9 महिने पनवेल महापालिकेतलं वातावरण, पनवेल शहर असो, ग्रामीण असो, पनवेलचा ग्रामीण भाग सुद्धा असो, हाहाकार उडालेला पाहिला आपण. म्हणजे मगाशी वर्णन अनेकांनी केली की घरातल्या माणसांच्या जवळ सुद्धा आपण जात नव्हतो आणि भीतीदायक वातावरण होत. देशामध्ये पाहायला गेलं तर देशामध्ये पण अशा संपूर्ण देशभर हे वातावरण असताना मोदी साहेबांनी, महाराष्ट्र सरकारने आणि सर्वांनी त्याच्यामध्ये लोकांना जागरूकतेची अतिशय चांगली अशी सूचना केली. आपण जागरूक राहा, म्हणजे भीती बाळगू नका, पण त्याची काळजी मात्र घ्यायची आहे, ती काळजी मात्र कायमची घ्या अशा प्रकारचा सल्ला दिल्या कारणानं त्यामध्ये कुणी समोर जायचं हा प्रश्न होता. पण आमचे पत्रकार मित्र सुद्धा तुमचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेन, आज पत्रकार दिन आपण साजरा करत आहोत, कारण पनवेल महापालिका आणि पनवेल शहरातील ग्रामीण जे पत्रकार आपल्याकडे आहेत अगदी 100 पेक्षा जास्त आहेत, 125 पत्रकार सहजगते आहेत, पण ते सुद्धा कुठेही पर्वा न करता त्यांची स्कूटर घेऊन जाग्या जाग्यावर फिरत होते. ते पत्रकारांचा सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे. तुम्ही आपल्या सहकार्यांचा त्यांनी चांगलं काम केलं, सत्कार करत आहात, पण तुमचं काम मोठं आहे आणि त्याच्या दृष्टीनं त्यावेळेला कुठं काय चाललंय, काय चाललंय, कुठं अडचणी आहेत, कुठं प्रवेश हॉस्पिटल प्रवेश मिळत नाही, त्याची कशी सोय करता येईल, जे आपण त्या दृष्टीने जे काम केलं तर ते काम सुद्धा अतिशय महत्वाचं होतं. आता हे काम जे कोविडच्या काळातलं आहे ते अनेक प्रकारचं होतं, जे काही स्वतः व्यक्तिगत मदत देण्यासारखं होतं, काही दुसऱ्याकडनं मदत देण्यासारखं होतं, काही रुग्णांची सेवा करण्यासारखं होतं. या सगळ्या कामामध्ये पत्रकाराचं काम फार मोठं होतं, कारण पत्रकाराचं काम असं होतं अडल्या निडल्याला तिथं मदत मिळाली पाहिजे, म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचणं आणि ते ज्याच्याकडनं मिळू शकेल त्याच्यापर्यंत पोहोचवणं. जे काही कोरोनाच्या विरुद्ध आपण लढाई पनवेल परिसरात जिंकली ती जिंकलीच म्हणेन करा, कारण आपला मृत्यूदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण अतिशय कमी असा आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी असा आहे. रिकव्हरीचा रेट पण खूप चांगला आहे आणि त्यामुळे मी म्हणेन की एक प्रकारची ह्या कोविडच्या किंवा कोरोना विरुद्धची लढाई पनवेलच्या सर्व नागरिकांनी जिंकली ती सगळ्यांच्या सहकार्यांनी, सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या ह्या त्या दिलेल्या योगदानामुळं. आणि म्हणून मी म्हणेन की आज जो सरकार होतोय हा सर्व पनवेलकरांचा सरकार आहे आणि त्यासाठी आपण खास करून आलात आणि आम्हाला सगळ्यांना सन्मानित केलं, श्रीजोरा सगळ्या गोष्टींना सन्मानित केलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो.